तसंच ऋषी कपूर काय झालं की ऋषी कपूर बरोबर माझी मैत्री कधी झालीच नाही. काय झालं त्यांच्याबरोबर मला अतिशय रोमॅन्टिक सीन होते हनीमून मध्ये, आम्ही प्रेमात पडतो, आम्ही पळून लग्न करतो असं वगैरे ती स्टोरी होती. आणि कादर खान जो बाप असतो त्याला तो पसंत, तो त्याला बावरची समजतो. आणि मी गेले पहिल्या दिवशी सेटवर तर मला तो फार खडूस वाटला माणूस. म्हटलं बापरे हॅलो हाव आर यू, आणि त्याची ती इंग्लिश बापरे भयंकर, हाव आर यू व्हॉट्स अप हाऊज लाईफ वगैरे, बापरे काय माणूस. आणि मी याची म्हणजे ह्याला हार्ट थ्रॉप समजत होते, या स्वतःला समजतो काय, राज कपूरचा मुलगा झाला म्हणून काय झालं, मी पण स्टार आहे मराठीची असं म्हणजे माझ्या मनातले विचार. तर तो सुरेंद्र मोहन म्हणून स्वर्गीय आता नाहीये ते हयात, ते डिरेक्टर होते, ते खूप चिंतित झाले. ते माझ्या जवळ आले, मला म्हणाले वर्षा देखो बेटा रोज जाके ना चिंटू जी को हॅलो करो, उनके साथ बातें करो, तुम्हारे कितने सारे सीन है उनके साथ, रोमांटिक सीन है, अच्छे आना चाहिए बेटा, केमिस्ट्री अच्छी लगनी. मतलब आप डरो मत सुरेंद्र जी, मैं प्रोफेशनल हूँ, मैं अच्छे सीन दूंगी आपको, आप चिंता नहीं नहीं नहीं, आपको बेटा थोड़ा तो बात करो ना. मी मनात म्हटलं बात काय, मज घे म्हणून मी काय जाणार, आता हा माणूस माझ्याशी बोलतच नाही तर मग का म्हणून मी जायचं. बरं अश्विनी भावे त्याच्यात होती आणि हिना तिने साईन केला होता, तर त्याच्याबरोबर हिची गट्टी. म्हटलं अच्छा अश्विनी याला जवळची वाटते आणि माझ्याशी हा बोलत नाही, जाऊ दे मी कशाला बोलू असं म्हणून मी माझ्या कोशातच राहायची म्हणजे. आणि मी बोललेच नाही, हॅलो वर्षा हाव आर यू हाव इज द वेदर, इतकं समजो बोलणं, टुडे इज क्वाईट कोल्ड, टुडे इज व्हेरी हॉट, एवढंच, ह्याच्या पुढे गेलंच नाही आमचं बोलणं कधी. पण पूर्ण सिनेमा होईपर्यंत बऱ्यापैकी म्हणजे 50% सिनेमा होईपर्यंत, पण सीन आमचे अतिशय छान. हो कारण बघताना काही असं वाटणार की ऋषी कपूर बरोबर माझी खूप चांगली फ्रेंडशिप होती वगैरे, ते मी केले पण मनात मला असं वाटायचं काय. मग तो पूर्वेला मी पश्चिमेला शॉर्ट झाला की असं आमचं केमिस्ट्री होती. एकदा काय झालं की नीतू सिंग पण आल्या होत्या शूटिंगला आणि कमालिस्तानमध्ये शूटिंग होतं, तर ते काय म्हणाले की असं बोलणं चाललं होतं त्यांचं की मराठी जे स्टार्स असतात त्यांचा ॲक्सेंट जो असतो थोडासा मराठी येतो येतो, तर ते काय म्हणाले वर्षा की हिंदी बहुत अच्छी है पता है क्या नीतू, असं ऋषी कपूर म्हणाले. म्हटलं हे मी काय ऐकते, चक्क ऋषी कपूर माझी तारीफ करतोय. म्हणे वर्षा इधर आव, शी इज माय वाईफ नीतू. मी म्हटलं कोण ओळखत नाही त्यांना वगैरे असं. आणि मी इतके अवघडल्यासारखे झाले, मला हर्षवायू झाला अक्षरशः. म्हटलं ऋषी कपूर माझी तारीफ करतो, वर्षा की हिंदी बहुत साफ है, पता नाही कैसे तेरी हिंदी इतनी साफ है. तर मी मग मी त्यांना सांगायला लागले, मी तर एकदम खुलले, मग म्हणजे माझी कळी खुललीच. हे सगळं हनीमून शूटिंग दरम्यान, हनीमूनच्या शूटिंगच्या दरम्यान. आणि तेव्हापासून मला वाटायला लागलं नाही हा माणूस चांगला आहे, म्हणजे सेन्सिटिव्ह आहे, म्हणजे ही केअर्स म्हणजे दुसऱ्यांचे गुण ह्याला म्हणजे हा बघतो, ह्याला म्हणजे कदर आहे, यांचं लक्ष आहे, लक्ष आहे, कदर कदर आहे, कलेची कदर कदर आहे. की त्यांनी मला रेटिंग दिलं त्यांचं की अरे वा तू चांगली हिंदी बोलते, साफ हिंदी बोलते. आणि त्याचं काय झालं की मी त्यांना सांगायला लागले की क्या है चिंटूजी, चिंटूजी म्हणायचे त्यांना सगळे, ऋषी कपूर कोणीच बोलत नव्हतं. तर चिंटूजी असं आहे की मैं रेडिओ बहुत सुनती थी तो रेडिओ ही मेरा गुरु है, तो मैं गजल सुनती थी जगजीत सिंह की गजल या आशा भोसले या लता मंगेशकर के या मोहम्मद रफ़ी के गाने, तो वो सुन सुन के मुझे ऐसा लग मुझे हिंदी भाषा बहुत अच्छी लगने लगी, उर्दू अच्छी लगने लगी. तो उसी वजह से आणि ते नुकते वगैरह असतात ना कागज कागज किंवा गम हे जे बोलायचं जो पद्धत आहे ती मी रेडिओवरनंच शिकले. त्यामुळे नाहीतर माझी भाषा कोकणी आहे आणि कोकणी भाषेमध्ये माझे जे वडील हिंदी बोलायचे बापरे मा भयंकर हिंदी, मेरा जो बंधू है वगैरे असं ते बोलायचे कोणाशी तरी. मी म्हटलं बापरे, आणि माझी आई पण तसलीच हिंदी ते, म्हणजे मध्ये कोकणी शब्द म्हणजे समोरच्याला समजायचं तर समजू दे नाही तर त्यांनी कोकणी त्याला तो समजून घेईल असं वगैरे अशा प्रकारची त्यांची हिंदी. पण हा ऋषी कपूरचा हा एक चांगला गुण. तसंच खुल्लम खुल्ला नावाचं त्याने आत्मचरित्र लिहिलंय, ते मी वाचलं आणि त्याच्यात कुणीतरी मला सांगितलं ह्याच्यात तुझा उल्लेख आहे आणि त्याने आपल्या सगळ्या हिरोईन्सचा उल्लेख केलेला आहे की वर्षा उसगावकर
सगळे म्हणजे ज्या ज्या जेवढ्यांनी काम केलं अभिनेत्रींनी काम केलं मला तो मोठेपणा वाटला. येस वाय शुड ही मेन्शन, कारण एखादाच चित्रपट मी केलाय एकच त्याच्याबरोबर, दुसरा एक कुठलाही नाही. आणि श्रीदेवीबद्दल माधुरी दीक्षित बद्दल तर लिहिलंच, पण माझ्याबद्दल सुद्धा लिहावं त्याने. मला असं वाटलं आय फेल्ट म्हणजे मी धन्य झाले. तर मला असं वाटलं की नाही कुठेतरी, आणि त्याच्यात मला ऋषी कपूर कळला त्या खुल्लम खुल्लामध्ये सुद्धा, म्हणजे त्यांनी लिहिलंय. आय वॉज ॲरगंट बॉबी झाल्यानंतर, मी स्वतःला खूप समजत होतो, पण नंतर 10 फ्लॉप जेव्हा झाले तेव्हा मी जमिनीवर आलो, मी डिप्रेशनमध्ये गेलो आणि त्याच्यानंतर मी परत उसळून उभा राहिलो. त्यामुळे ते एक होतं की यस आय एम फ्रॉम कपूर फॅमिली, पण तरी सुद्धा त्याला कदर होती. बरोबर. आणि ही वॉज अ गुड पर्सन म्हणजे काहीही नाही, आणि ही वॉज व्हेरी सोफिस्टिकेटेड, भयंकर सोफिस्टिकेट. त्याची इंग्लिश, त्याचं मॅनर्स सगळं भयंकर इंग्लिश स्टाईलचं सगळं त्याचं, पण छान. इट वॉज अ नाईस एक्सपिरियन्स.